नमस्कार, शिंदूआई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीनं शंकरपाळे कसे बनवायचे. त्याचं लागणार साहित्य, आता एक वाटी आपण मैदा घेतला, अर्धी वाटी तूप घेतलं, लगेच थोडासा खायचा सोडा, ओवा, मीठ, साखर. आता हे आपण एक पाव मैदा घेतला, एक चमचा भर ओवा घेतला, थोडासा खायचा सोडा घेतला, थोडस मीठ घेतलं. आपण हे तूप घेतलं अर्धी वाटी. आता अर्धी वाटी आपण पिठी साखर घेऊ. आता ते असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण. ते कसं आता सगळं मिक्स केलं की मग याचा गोळा करून घ्यायचं. आता हे थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं. अर्ध्या किलोले एक वाटी साखर आणि एक वाटी तूप. जास्त जर गोड लागलं तर आपण जास्त साखर टाकू शकतो. आता हा आपला गोळा झाला तयार, याला झाकून ठेवून द्यायचं 5-10 मिनिट. आता आपण गॅस पेटून घेऊ. आता याच्यावर कढई ठेवू. आता याच्यात तेल टाकू आपण. आता आपण पैपाटाले तूप लावून घेऊ. असं आपण बेलले पण लावून घेऊ. असं आता मी याचे 3 गोळे तयार करणार. आता हे असं हातावर करून घ्यायचं आणि आपल्या पैपाटावर घ्यायचं. आता हे पोळी लाटून घ्यायचे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. आपण पोळी करतो ना तशी. आता हे आपली पोळी झाली तयार. बा, मी जास्त जाड पण नाही घेतली. आता आपण चाकूले तूप लावून घेऊ. आता हे चाकून असे कापून घेऊ आपण. आता हे आपले सगळे काटून घेतले. आता हे तेल तपलं आपलं, मी थोडस टाकून पाहिलं होत. आता हे काढून घेऊ आपण. आता हे चटणी असे टाकून घ्यायचे. मध्यम आशीवर करायची. त्याला आपल्याला कलर येत. 15 दिवस चांगले डब्यात राहू शकतात ते. आता हे आपले शंकरपाळे तयार झाले. हे कसे थंडे होऊ द्यायचे, मग डब्यात भरायचे, नाहीतर मग डब्यातने आपण गरम गरम भरले की वास येते. 15 दिवस आरामात राहतात ते. वेल दडा त्याच्यात नाही, एक असा फोडून ठेवून द्यायचा, म्हणजे वास नाही येत. आता पाक असा हे गोल्डन कलर आला. आता हे आपले काढून घेऊ आपण. असं पाक असे झाले आपले. पाक असे कलर आला. आता असे एका याच्यात काढून घ्यायचे.
आता हे आपले खुसखुशीत शंकरपेढे झाले तयार। तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा, कसे झाले तर मला पण सांगा। हा पाहिजे आपले असे झाले तयार।